लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे। या चॅनलमार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी, विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही। प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉलसुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेजसुद्धा करू शकतात। आज मी आपल्यासाठी समोरील नवीन बनलेला 2 BHK खूपच सुंदर आणि एकदम लक्झरी असा बंगलो विक्रीसाठी घेऊन आलो आहे। समोरच्या बाजूला जे 2 बंगलो आहेत त्यापैकी 1 बंगलो आपण बांधकाम करत असतानाच विक्री करून दिला आहे आणि आता 1 बंगलो शिल्लक आहे। या बंगलोची समोरील डिझाईन आणि कलर ही एकदम मनाला आकर्षित करणारी आहे। या बंगलोची दिशा ही पूर्व दिशा आहे। बंगलोच्या समोरच्या बाजूला 40 फूट साईजचा मोठा रोड सुद्धा आहे। अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल ओव्हर करा। बेलचं बटन दाबून ऑल ओव्हर केल्यामुळे आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूरमधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही। या स्वतंत्र बंगलोची डिझाईन आणि कलर जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लगेच लाईक करायला विसरू नका। या रो बंगलोच्या प्लॉटची साईज ही 25x45 म्हणजे 1125 स्क्वेअर फूट आहे। या बंगलोच्या प्लॉटची रुंदी ही 25 आणि लांबी ही 45 आहे। या बंगलोच्या चारही बाजूच्या भिंती ही सेपरेट आहेत। आता आपण हा बंगलो मधल्या बाजूने कसा आहे ते पूर्णपणे पाहणार आहेत। मेन एंट्रीला अत्यंत सुंदर आणि एकदम मजबूत असं लोखंडी गेट बसवण्यात आलं आहे। या ठिकाणच्या गेटची कलर आणि डिझाईन सुद्धा आपण पाहू शकतात। या बंगलोला आपण या ठिकाणाहून सुद्धा एकदा पूर्णपणे बाहेरून पाहून घ्या। मेन गेट मधून आतमध्ये येताच या ठिकाणी आपल्याला 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचा मोठा पार्किंग एरिया पाहायला मिळतो। या ठिकाणी समोरच्या बाजूला मोठा ओपन स्पेस दिला आहे। या बंगलो मध्ये पायऱ्याही बाहेरून दिल्या आहेत। या ठिकाणी पाणी साठवण्यासाठी मोठे साचा पाण्याचा हौद आहे। पार्किंग एरियामध्ये पूर्णपणे अत्यंत सुंदर अशी टाईल सुद्धा बसवण्यात आली आहे। या बंगलो मध्ये पायऱ्या बाहेरून दिल्या असल्यामुळे जेव्हा आपल्याकडे पैसे येतील तेव्हा आपण दुसरा मजला काढून या ठिकाणी तो मजला किरायाने सुद्धा देऊ शकतो। या ठिकाणी पाण्याच्या सुविधेसाठी सेपरेट बोरवेल आहे। या बोरवेलला सुद्धा भरपूर पाणी लागलं आहे त्यामुळे या ठिकाणी पाण्याची कोणतीही समस्या निर्माण होत नाही। या बाजूने आपली एंट्री ही या बंगलोमध्ये होते। बंगलोच्या मेन एंट्रीला सागवानमध्ये अत्यंत सुंदर अशी चौकट आणि दरवाजा बसवण्यात आला आहे। मेन दरवाजामधून आतमध्ये एंट्री करताच आपली एंट्री ही या घराच्या हॉलमध्ये होते। हॉलमध्ये वरच्या बाजूला एकदम आकर्षक अशी POP करून त्यामध्ये लाईट फिटिंग सुद्धा करण्यात आली आहे। हॉलमधील सुंदर अशी POP आपण पूर्णपणे पाहून घ्या। हॉलच्या समोरच्या भिंतीवर बनवलेली आपण सुंदर अशी डिझाईन सुद्धा पाहू शकतात। समोरच्या भिंतीवर TV साठी सेपरेट पॉइंट दिला आहे। या बाजूने आपण मेन दरवाज्याची डिझाईन सुद्धा पाहू शकतात। हॉलमध्ये व्हेंटिलेशन साठी सुद्धा मोठ्याशा खिडकी आहेत। या पूर्ण बंगलोमध्ये अत्यंत चांगल्या क्वालिटीची लाईट फिटिंग सुद्धा करण्यात आली आहे। या संपूर्ण हॉलमध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर सुद्धा दिला आहे। हॉलमध्ये सोफासेट ठेवण्यासाठी सुद्धा सेपरेट पॉइंट दिला आहे। आतापर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेलचं बटन दाबून ऑल ओव्हर करायला विसरू नका आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायला विसरू नका। आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक ही आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता आणि 1 दिवस आधी प्रॉपर्टी कशी येणार आहे याची पूर्ण माहिती घेऊ शकता। हॉलमधून जेव्हा आपण मधल्या बाजूला येतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी थोडा ओपन स्पेस पाहायला मिळतो। या ओपन स्पेसमधूनच आपली एंट्री ही दोन्ही बेडरूममध्ये आणि किचनमध्ये होते। या बाजूला असलेली आपण सुरुवातीला कॉमन टॉयलेट आणि बाथरूम कशी आहे ते पाहणार आहेत। या बाथरूमची सुद्धा साईज एकदम मोठी असून बाथरूममध्ये पूर्णपणे टाईल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर सुद्धा दिला आहे। बाथरूममध्ये व्हेंटिलेशनसाठी खिडकी सुद्धा असून नळांचे कनेक्शन सुद्धा एकदम चांगले दिले आहेत। बाथरूममध्ये सुंदर अशा डिझाईनची टाईल्स आणि दरवाजा सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचा बसवण्यात आला आहे। या संपूर्ण घरामध्ये गरम पाण्याचे नळांचे कनेक्शन सुद्धा दिले आहेत। बाथरूमच्या या बाजूला एक मोठ्या साईजचा डक्ट सुद्धा सोडण्यात आला आहे। या डक्टमुळे आपल्याला बंगलोमध्ये बाहेरचा उजेड आणि हवा येण्यास मदत होते। या डक्टच्या खालच्या बाजूला धुणी भांडी धुण्यासाठी पॉइंट बनवला आहे। या ठिकाणीच एक वॉशबेसन सुद्धा बसवण्यात आलं आहे। या जागेमध्ये आपण आपली वॉशिंग मशीन सुद्धा ठेवू शकतो। या डक्टमधून सुद्धा आपल्याला बेडरूममध्ये आणि बाथरूममध्ये व्हेंटिलेशनसाठी मदत होते। आत्ता आपण या बंगलोमधील पहिली बेडरूम कशी आहे ते पाहणार आहेत। या बेडरूमला अत्यंत चांगल्या क्वालिटीचा दरवाजा बसवण्यात आला आहे। या बेडरूमची साईज सुद्धा एकदम मोठी असून बेडरूममध्ये अत्यंत चांगल्या क्वालिटीची टाईल्स आणि कलर सुद्धा दिला आहे। या रूममधील सामान ठेवण्यासाठी वरच्या बाजूला एक लँडन सुद्धा आहे। रूममध्ये व्हेंटिलेशनसाठी 2 मोठ्याशा खिडकी सुद्धा आहेत। या बेडरूमच्या एका भिंतीवर सर्वांच्याच मनाला आकर्षित करणारी वॉल डिझाईन सुद्धा बनवलेली आपण पाहू शकतात। या वॉल डिझाईनमुळे ही बेडरूम अत्यंत सुंदर आणि एकदम चांगली दिसत आहे। या बेडरूममध्ये खालच्या बाजूला बसवलेली आपण टाईल्स सुद्धा पाहू शकतात। या घराची संपूर्ण कागदपत्र हे पूर्ण आहेत असं मला या घराच्या मालकाने सांगितलं आहे। हे घर विकत घेण्यासाठी आपल्याला कोणती बँक लोन सुद्धा देईल। या बेडरूमच्या बाजूला दुसरी बेडरूम आहे। या दुसऱ्या बेडरूममध्ये सुद्धा वरच्या बाजूला एकदम आकर्षक अशी POP करून त्यामध्ये लाईट फिटिंग करण्यात आली आहे।
या सुद्धा बेडरूम मध्ये खालच्या बाजूला एकदम सुंदर अशी टाइल्स आणि भिंतीवर एकदम आकर्षक असा कलर दिला आहे। रूम मध्ये व्हेंटिलेशन साठी मोठ्याशा खिडकी आहे, तसंच वरच्या बाजूला सामान ठेवण्यासाठी लेंटेन सुद्धा आहे। या सुद्धा रूमला अत्यंत चांगल्या क्वालिटीचा दरवाजा बसवण्यात आला आहे। ही बेडरूम सुद्धा पहिले बेडरूम सारखीच अत्यंत सुंदर आणि एकदम चांगली बनवली आहे। आता आपण या रूमला अटॅच असलेली टॉयलेट बाथरूम कशी आहे ते पाहणार आहेत। या बाथरूमला सुद्धा अतिशय चांगला दरवाजा बसवण्यात आला आहे। या बाथरूमची सुद्धा साईज एकदम मोठी आहे। या बाथरूम मध्ये कमोड टॉयलेट बसवण्यात आला आहे। बाथरूमच्या भिंतीवर पूर्णपणे डिझाईनची टाइल्स आणि वरच्या बाजूला कलर सुद्धा दिला आहे। बाथरूम मध्ये नळांचे कनेक्शन सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचे बसवण्यात आले आहेत। बाथरूम मध्ये व्हेंटिलेशन साठी एक खिडकी सुद्धा आहे। ही बाथरूम सुद्धा खूपच सुंदर आणि एकदम चांगली बनवली आहे। आता आपण या बंगलो मधील किचन कसं आहे ते पाहणार आहेत। या बाजूला आपण एकदम सुंदर आणि एकदम मोठ्याशाचे किचन पाहू शकतात। किचन मध्ये व्हेंटिलेशन साठी दोन मोठ्याशाच्या खिडकी आणि एक बाल्कनी सुद्धा आहे। ही किचनची खिडकी समोरच्या गेटकडे असल्यामुळे गेटकडे कोण येत आहे आणि जात आहे या ठिकाणावरून आपण डायरेक्ट पाहू शकतात। किचन मध्ये एल टाइप मध्ये अत्यंत सुंदर असा किचन वट्टा बनवण्यात आला आहे। किचन वट्ट्याच्या समोरच्या भिंतीवर सुद्धा एकदम सुंदर अशी टाइल्स बसवण्यात आली आहे। किचन वट्ट्याच्या या बाजूला देवघर बसवण्यासाठी सेपरेट जागा दिली आहे। किचन वट्ट्याच्या खाली सामान ठेवण्यासाठी कपाट सुद्धा बनवले आहेत। किचन वट्ट्याच्या या बाजूला फ्रीज साठी जागा दिली आहे। किचन मधील सर्व सामान ठेवण्यासाठी भिंतीमध्ये कपाट आणि वरच्या बाजूला लेंटेन सुद्धा आहे। किचनचे सर्व दरवाजे ही अत्यंत चांगल्या क्वालिटीचे बसवण्यात आले आहेत। या स्वतंत्र बंगलोचे बांधकाम हे वास्तुशास्त्रानुसार बांधण्यात आलं आहे। हा स्वतंत्र बंगलो सारोरा रोड पासून फक्त 100 मीटर अंतरावर आहे। आता आपण या किचनला लागून जी बाल्कनी आहे ती बाल्कनी कशी आहे ते पाहणार आहेत। या बाजूला आपण एकदम मोठ्याशाची बाल्कनी पाहू शकतात। या बाल्कनीमध्ये धुणी व भांडी धुण्यासाठी नळाचे कनेक्शन सुद्धा दिलं आहे। या बाल्कनीमुळे आपल्याला किचनमध्ये व्हेंटिलेशन होण्यास सुद्धा मदत होते। हे घर गरुड चौकातून राजीव गांधी चौकाकडे जाणारा जो रिंग रोड आहे ते रिंग रोड पासून फक्त 300 ते 400 मीटर अंतरावर आहे। आता आपण या बंगलो मधील पायऱ्या आणि टेरेस एरिया कसा आहे ते पाहणार आहेत। या ठिकाणी आपण या बंगलो मधील मोठ्याशाच्या पायऱ्या पाहू शकतात। या पायऱ्यांवर सुद्धा खूपच सुंदर अशी टाइल्स बसवण्यात आली आहे। या पायऱ्यांवर व्हेंटिलेशन होवं यासाठी मोठ्याशाची खिडकी सुद्धा एक बसवण्यात आली आहे। या घरापासून गरुड चौक बाबळगाव चौक आणि आरटीओ ऑफिस एकदम जवळ आहे। या बंगलो पासून अनेक नामांकित शाळा कॉलेज हॉस्पिटल मार्केट पेट्रोल पंप मंदिर व गरजेच्या सर्व सुविधा एकदम जवळ आहेत। आत्ता आपली एंट्री या बंगलोच्या टेरेसवर झाली आहे। बंगलोच्या टेरेसवर सुद्धा पाणी साठवण्यासाठी मोठ्याशाची पाण्याची टाकी आहे। या बंगलोच्या समोरच्या बाजूला सुद्धा नवीन रोहूसचे बांधकाम झाले आहे। हे समोरचे रोहू सुद्धा एकदम चांगल्या लोकांना विक्री केले आहेत। बंगलोच्या समोरच्या बाजूला जे रोहूस आहेत त्याची सुद्धा विक्री आपल्या चॅनल मार्फत झाली आहे। हा बंगलो अत्यंत शांत सुशिक्षित आणि निरामय परिसरात आहे। आत्ता आपण या प्रॉपर्टीला पाहायला येण्यासाठी जो रस्ता आहे तो रस्ता कसा आहे ते पाहणार आहेत। आत्ता आपण सध्या ज्या रोडवर उभे आहेत हा सारोरा रोड आहे। रिंग रोडवरून 200 ते 300 मीटर सारोरा रोडनी आतमध्ये आल्याच्यानंतर या ठिकाणी आपण बागारेड्डी कॉलनी नावाची कमान पाहू शकतात। या कमानीमधून आतमध्ये जाणारा 40 फुटचा रोड हा आपल्या बंगलोच्या समोरचा रोड आहे। या सारोरा रोड पासून आपला बंगलो हा अंदाजे 100 मीटर अंतरावर आहे। या बंगलोच्या आजूबाजूला सुद्धा नवीन रोहूसचे बांधकाम झाले आहे, तसंच अत्यंत सुंदर आणि एकदम चांगली वस्ती सुद्धा आहे। या 2 BHK बंगलोला पूर्णपणे पाहता हा बंगलो सर्व सुविधांच्या जवळ असलेला खूपच सुंदर आणि एकदम लक्झरी बंगलो आहे। त्यामुळे आपण हा बंगलो लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा, संधी सोडू नका। या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये या प्रॉपर्टीची किंमत दिलेली आहे, त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता। या बंगलोचा पूर्ण पत्ता म्हणजेच बागारेड्डी कॉलनी सारोरा रोड गरुड चौकातून राजीव गांधी चौकाकडे जाणारा रिंग रोड पासून एकदम जवळ लातूर या ठिकाणी प्रॉपर्टी आहे। या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर, या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन, या प्रॉपर्टीचा पत्ता, तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती, या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहे, त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑलवर करायला विसरू नका। तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, इतर कोणालाही शेअर करायला विसरू नका। अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।